नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राणा पी एन व्ही के सी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण टेन्थ सिलेबस फॉर टू थाउजंड ट्वेंटी अँड ट्वेंटी वन हा बघितलेला आहे अँड सेकंड व्हिडिओमध्ये आपण आउटलाईन्स फॉर क्वेश्चन पेपर ऑफ टेन्थ स्टँडर्ड फॉर महाराष्ट्र स्टेट फॉर द इयर टू थाउजंड ट्वेंटी अँड ट्वेंटी वन हे बघितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण डायरेक्ट आपल्या सिलेबसकडे वळूया आणि म्हणून अल्जेब्रामधील पहिलं युनिट चालू करूया लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मित्रांनो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा अर्थ काय आहे पहिले ते व्यवस्थित समजून घेऊ तुम्ही जर हे दोन इक्वेशन्स नीट बघितले तर तुमच्या लक्षात येईल की या दोन्ही इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल आहे एक्स वाय एक्स वाय ज्यांच्यामध्ये त्यांचा हायेस्ट इंडेक्स वन वन दिलेलं आहे म्हणजेच आपण म्हणू ज्याला हायेस्ट पॉवर ज्याला म्हणतात डिग्री म्हणजे हे दोन्ही इक्वेशन असे आहेत ज्यांच्या म्हणजे दोन व्हेरिएबल आहेत आणि त्यांचा हायेस्ट पॉवर म्हणजेच डिग्री एक एक आहे अशा इक्वेशनला म्हणतात लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स याची डेफिनेशन वर दिलेली आहे मी बघा अ इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय विथ डिग्री वन इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे असं इक्वेशन ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहे एक्स वायच्या व्यतिरिक्त ए बी असू शकते एम एन असू शकते पी क्यू असू शकते परंतु त्यांची डिग्री मात्र एकच असायला पाहिजेत हे लक्षात घ्या तरच ते लिनियर इक्वेशन होईल इन टू व्हेरिएबल्स आता पुढे वळूया पुढे बघू जनरल फॉर्म ऑफ अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स जनरल फॉर्म काय आहे लिनियर इक्वेशनचा तो आहे ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू झिरो वेअर ए बी अँड सी आर कॉन्स्टंट मिन्स रियल नंबर्स अँड ए अँड बी इज नॉट ॲट अ टाईम झिरो दोन्ही एकाच वेळेस झिरो असणार नाही जनरल इक्वेशन ध्यानात ठेवा ए एक्स प्लस बी वाय प्लस सी हे अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपण एक ॲक्टिव्हिटी बघूया या ॲक्टिव्हिटिव ॲक्टिव्हिटीवरून हे जनरल इक्वेशन अगदी स्पष्ट होईल बघा ॲक्टिव्हिटी एका बॉक्समध्ये दिलेली आहे ज्याच्यामध्ये चार कॉलम्स आहेत पहिल्यामध्ये सिरियल नंबर्स इक्वेशन इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आणि रिजन्स पहिलं इक्वेशन फोर यम प्लस थ्री यन इज इक्वल टू ट्वेल फोर यम प्लस थ्री एन इज इक्वल टू ट्वेल या इक्वेशनमध्ये बघा व्हेरिएबल आहे यम आणि यन ज्यांचा हायेस्ट इंडेक्स वन वन म्हणजे त्यांची डिग्री आहे वन वन आणि म्हणून रिझन याच्यामध्ये टू व्हेरिएबल्स विथ डिग्री वन याच्यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत त्याची डिग्री आहे वन अँड हेन्स दिस इज द लिनियर इक्वेशन म्हणून हे लिनियर इक्वेशन आहे दुसरं थ्री एक्स स्क्वेअर मायनस सेवन वाय इक्वल्स टू थर्टीन याच्यामध्ये एक्स स्क्वेअर आहे एक्सचा हायेस्ट डिग्री टू आहे म्हणून हे लिनियर इक्वेशन होणार नाही हे होईल क्वाड्रेटिक आपल्याला विचारलेले लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होईल काय तर नो तिसरं रूट टू एक्स प्लस रूट फाईव वाय इज इक्वल टू सिक्स्टीन मित्रांनो नीट लक्षात घ्या रूट टू आहे एक्सला रूट नाही रूट फाईव्ह आहे वायला रूट नाही इथे एक्स आणि वायचा हायेस्ट इंडेक्स वन वन आहे म्हणून टू व्हेरिएबल्स विथ डिग्री वन हे आपल्याला रिझन मिळालं अँड हेन्स इट इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नंतर झिरो एक्स प्लस सिक्स वाय मायनस थ्री इक्वल्स टू झिरो मित्रांनो इथं नीट लक्षात घ्या एक्सचा कोयपेशन झिरो आहे म्हणजे ही टोटल टर्मच झिरो आहे म्हणून ओरिजिनल सिक्स वाय मायनस थ्री इक्वल्स टू झिरो इक्वेशन आहे इथे दोन व्हेरिएबल्सच व्हेरिएबल्सच अवेलेबल नाहीत म्हणून हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही नंतर मित्रांनो पुढचं इक्वेशन आहे फोर अपॉन एक्स प्लस फाईव्ह अपॉन वाय इक्वल्स टू फोर मित्रांनो इथे बघा एक्स डिनॉमिनेटरला आहे वायसुद्धा डिनॉमिनेटरला आहे जेव्हा हे वर ट्रान्सफर होतील न्युमरेटरमध्ये त्यावेळेस यांचा पॉवर होईल मायनस वन वाय टू द पावर मायनस वन किंवा त्यांचा पॉवर होईल यक्स टू द पावर वन आणि म्हणून आणि म्हणून तिथे क्वाड्रॅटिक सॉरी लिनियर इक्वेशन होणार नाही कारण काय आपल्याला हायेस्ट पॉवर हे वन पाहिजेत तिथे मायनस वन हा हायेस्ट पॉवर होत आहे नीट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की तिथे हायेस्ट पॉवर हा मायनस वन होतो कारण एक्स आणि वाय हे न्युमिरेटरमध्ये नाहीत ते डिनॉमिनेटरमध्ये आहेत वायचा पॉवर मायनस वन आणि एक्सचा पॉवरसुद्धा मायनस वन होत आहे तर म्हणून हे लिन क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉरी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स होणार नाही नंतर फोर एक्स वाय मायनस फायव वाय मायनस एट इक्वल्स टू झिरो इथे एक्स आणि वाय दोन्ही मल्टिप्लिकेशनला आहेत म्हणून त्यांच्या इंडेक्सची एक अधिक एक दोन अशी बेरीज होईल म्हणून रिझनमध्ये मी लिहिलेलं आहे टू वेरिएबल्स बट डिग्री ऑफ एक्स वाय इज टू अँड म्हणून हे सुद्धा क्वॉड्रेटिव्ह सॉरी हे सुद्धा लिनिअर इक्वेशन इन टू वेरिएबल्स होणार नाही थ्री रूट एक्स प्लस फोर रूट वाय इक्वल्स टू नाईन इथं बघा या इक्वेशनमध्ये मित्रांनो रूट एक्स आणि रूट वाय एक्सलासुद्धा रूट आहे वायलासुद्धा रूट आहे आणि रूट म्हणजे त्याचा हायेस्ट इंडेक्स वन बाय टू आणि म्हणून हे सुद्धा सायमल्टेनियस इक्वेशन होणार नाही हे लक्षात आले असेल मित्रांनो तर चला या चला आता बघूया आपण सायमल्टेनियस इक्वेशन कसे सॉल्व करावे देअर आर थ्री टाईप्स टू फाइंड सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशनच्या चे सोल्युशन्स काढण्याच्या तीन प्रकार आहेत नंबर वन बाय इलिमिनेशन मेथड नंबर टू बाय क्रेमर्स रूल आणि नंतर ग्राफिकल मेथड नंबर वन बाय इलिमिनेशन्स ऑफ व्हेरिएबल मेथड्स मित्रांनो इलिमिनेशन ऑफ व्हेरिएबल्स हे दोन प्रकारे केले जाते एक ने आणि एक डायरेक्ट इलिमिनेशन ऑफ व्हेरिएबल्सने तर आपण इलिमिनेशन ऑफ व्हेरिएबल्स मेथड नीट बघूया प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन विद्यार्थी मित्रांनो सॉल्व द सॉल्व द फॉलोईंग सायमल्टिनिअस इक्वेशन खाली दिलेलं सायमल्टिनियस इक्वेशन सॉल्व करा वन बाय थ्री एक्स प्लस वाय इक्वल्स टू टेन बाय थ्री टू एक्स प्लस वन बाय फोर वाय इक्वल्स टू एलेवन बाय फोर मित्रांनो पहिल्या इक्वेशनमध्ये या इक्वेशनमध्ये नीट बघा डिनॉमिनेटरला थ्री डिनॉमिटरला थ्री आहे म्हणून त्याला जर कॅन्सल करायचं असेल तर आपल्याला या पूर्ण इक्वेशनला या पूर्ण इक्वेशनला आपल्याला तीनने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणून मल्टिप्लाइंग अबो इक्वेशन बाय थ्री ऑन बोथ साईड मग थ्री इंटू थ्री इंटू वन बाय थ्री एक्स प्लस थ्री इंटू वाय थ्री वाय आणि थ्री इंटू टेन बाय एक्स थ्री इंटू टेन बाय एक्स थ्री थ्री गेट्स कॅन्सल आपल्याला मिळेल वन एक्स नंतर थ्री वाय आणि थ्री थ्री गेट्स कॅन्सल आपल्याला मिळेल टेन दिस इज द इक्वेशन नंबर वन सेम या इक्वेशनमध्ये बघा डिनॉमिनेटरला फोर फोर डिनोमिनेटरला आहे मल्टीप्लाइंग अबो इक्वेशन बाय फोर ऑन बोथ साइड मग फोर इंटू टू एक्स एट एक्स फोर इंटू वन अपॉन फोर वाई फोर इंटू वन अपॉन फोर वाई नंतर फोर इंटू एलेवन बाय फोर 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 गेट्स कैंसल फोर फोर गेट्स कैंसल का उरल बगा एट एक्स प्लस वन वाई इक्वल्स टू ट्वेल्व दिस इज इक्वेशन नंबर सॉल्विंग इक्वेशन वन अँड टू धिस इज इक्वेशन वन धिस इज इक्वेशन टू मित्रांनो आता हे इक्वेशन सॉल्व करत असताना नीट बघा आपल्याला यक्सचे कोई पेशंट सारखे आहेत का किंवा वायचे कोय पेशंट सारखे आहेत का हे पहिले बघायचं आहे तर आपल्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोय पेशंट आहे वन एक्सचा कोय पेशंट आहे एट इथे एक्स वायचा कोय पेशंट आहे थ्री वायचा कोय पेशंट आहे वन ना यक्सचे कोई पेशंट सारखे आहेत ना वायचे कोई पेशंट सारखे आहेत आणि म्हणून आपल्याला हे सारखे करावे लागतील मग हे सारखे करण्यासाठी आपण लहानात लहान अंक निवडायचा जसं जर मी या वायला तीनने मल्टिप्लाय केलं तर वरचे तीन वाय खालचे सुद्धा तीन वाय सेम होईल म्हणून मल्टिप्लाइंग इक्वेशन टू बाय थ्री दोन नंबरच्या इक्वेशनला तीनने गुणा तीन गुणीला आठ चोवीस एक्स तीन गुणीला वाय तीन वाय आणि तीन गुणीला अकरा तेहतीस झालं आता बघा हे कोय पेशंट सारखे झालेले आहेत मात्र कोय पेशंट जरी सारखे झाले तरी चिन्हसुद्धा सारखेच आहेत आणि सारखे चिन्ह असल्यास टर्म कट होत नाही असे सारखे चिन्ह असल्यास खालच्या सर्व इक्वेशनचे चिन्ह बदलायचे सारखे नसल्यास चिन्ह बदलण्याची गरज नाही डायरेक्ट कट होतात इथे चोवीसला काहीच चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे म्हणून खाली मायनस वर प्लस आहे म्हणून खाली मायनस इथं वर ते तेहतीसला काहीच चिन्ह नाही म्हणजे प्लस आहे म्हणून खाली मायनस अशी चिन्ह बदलतील शेवटी प्लस थ्री वाय मायनस थ्री वाय गेट्स कॅन्सर मायनस ट्वेंटी फोर एक्समधून एक्स गेला तर खाली उरलेत ते मायनस ट्वेंटी थ्री एक्स इथं मायनस थर्टी थ्रीमधून टेन गेले तर मायनस ट्वेंटी थ्री मायनस ट्वेंटी थ्री इकडे डिनॉमिनेटरला आलेत म्हणून मायनस ट्वेंटी थ्री मायनस ट्वेंटी थ्री गेट्स कॅन्सल एक्स इज इक्वल टू वन अशा प्रकारे आपण एक्सची किंमत काढलेली आहे आता आपण ही एक्सची किंमत पुट करू पुढच्या इक्वेशनमध्ये म्हणून पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ एक्स इज इक्वल टू वन इन इक्वेशन वन इक्वेशन वनमध्ये आपण ही सबस्टिट्यूट करू इक्वेशन टूमध्ये सुद्धा चालते जे सिम्पल इक्वेशन आहे त्याच्यामध्ये हे सब्टिट्यूट आपण करायला पाहिजेत एक्सची किंमत ठेवली आपण वन वन प्लस थ्री वाय इजिकल टू टेन हे वन इकडं आल्यास मायनस वन टेन मायनस वन नाईन थ्री आपणला आणल्या आल्यास नाईन बाय थ्री आणि वाय इक्वल्स टू थ्री म्हणून देअर पर एक्स वाय इज इजिकल टू वन थ्री इज द सोल्युशन मित्रांनो अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आहे वारंवार हा प्रॉब्लेम पहावा शिकावा हा प्रॉब्लेम थोडा टफ आहे आणि थोडे सिम्पल प्रकारचे प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क म्हणून दिलेले आहे वन टू थ्री फोर फाईव्ह याच्यामध्ये डिनॉमिनेटरचा कोणताच अंक नाही त्यामुळे तसं मल्टिप्लाय करायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही सॉल्विंग इक्वेशन वन अँड टू कोय पेशंटसारखे करा आणि सेम चिन्ह असल्यास खाल